नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 10 जून 2024 आणि मित्र हो आता सकाळचे 10:45 वाजलेले आहेत. मित्र हो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रो, सिंधुदुर्ग आहे सोबतच कोल्हापूर आहे या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिलेला असून या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. यासोबतच रायगड आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर पुणे आहे, सोबतच मुंबई आहे, त्यानंतर सातारा सांगली आहे. या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून या जिल्ह्यांनासुद्धा पावसासाठी ऑरेंज अलर्ट आज दिलेला आहे. तर मित्र हो, आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते. आज दुपारनंतर आपल्याला खास करून पंढरपूर आहे, सोबतच सोलापूर आहे, तुळजापूर, बार्शी आहे, त्यानंतर करमाळा, इंदापूर आहे, या भागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. सोबतच करमाळा आहे, जामखेड, बार्शी आहे, त्यानंतर केज आहे, बीड आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. त्यानंतर पेठ आहे, सोबतच लातूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर अहमदपूर, परळी, केज आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. सोबतच देगलूर आहे, अहमदपूर आहे, नांदेड आहे, या भागातसुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती म्हणजे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. त्यानंतर माजलगाव आहे, बीड आहे, सेलू आहे, सोबतच नांदेड, इकडे हिंगोली आहे, उमरखेड आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून एकाच दोन ठिकाणी आपल्याला मुसळधार किंवा अति मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते. सोबतच लोणार आहे, वाशिम आहे, पुसद आहे, या भागातसुद्धा सायंकाळच्या वेळेपर्यंत मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पांढरकवडा आहे, यवतमाळ आहे, कारंजा, सोबतच अकोला आहे, वाशिम आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. सोबतच अकोट आहे, अचलपूर आहे, अमरावती, आर्वी आहे, वर्धा, सोबतच कोंढाळी, नागपूर आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मध्यम किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते. त्यानंतर मित्र हो, आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, अहमदनगर आहे, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर आहे, जालना आहे, अहमदनगर आहे, या ठिकाणीसुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. त्यानंतर आपल्याला जामखेड आहे, करमाळा आहे, दौड, बारामती, इंदापूर आहे, सोबतच पुणे खेड आहे, या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने बघायला मिळू शकते. सोबतच आपल्याला इकडे सातारा, वडूज आहे, कराड, विटा, कोडोली, सांगली आहे, जत आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकते. सोबतच राजापूर आहे, रत्नागिरी आहे, इकडे सावंतवाडी आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. चिपळूण आहे, त्यानंतर सातारा आहे, सोबतच गोरेगाव आहे, इकडे पुणे आहे, इथेसुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे या ठिकाणीसुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर खोपोली आहे, मुंबई, खेड, जुन्नर आहे, कल्याण, डोंबिवली आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पालघर आहे, वाडा आहे, इगतपुरी, नाशिक आहे, डहाणू आहे, त्यानंतर इकडे श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. एकाच दोन ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे मालेगाव आहे, धुळे आहे, साखरी आहे, कन्नड, पाचोरा, जळगाव आहे, शिरपूर आहे, या भागातसुद्धा दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी वातावरण तयार होऊन या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. त्यानंतर मित्र हो, आपल्याला इकडे चंद्रपूर आहे, सोबतच गडचिरोली आहे, या जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी आपल्याला वातावरण तयार होऊन हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकते. सोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण बघायला मिळणार आहे.